सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाच मिनटात दोन वाटी डाळीच्या पिठामध्ये खमंग खुसखुशीत अशी जवळजवळ एक किलो शेव करणार आहोत तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ना जव जव दोन वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे ही वाटी ना जवळजवळ दोनशे ग्रॅमची आहे दोन वाट्या डाळीचं पीठ घेऊन आणि त्याला चांगलं असं चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे काय होतं पिठामधले गोळे असले ना ते मोकळे होतात आणि पीठ ना असं भुरभुरीत होतं आणि भुरभुरीत झालेल्या या पिठामध्ये आपण तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं घातलेलं आहे कडकडीत तेल मोहन घातलं त्यानंतर ना चांगलं त्याला मिक्स करून घेतलं त्यामुळे काय होतं मोहनना सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागेल आणि शेव आपली कुरकुरीत होण्यास मदत होईल आता मी हे पीठ एकसंग करून घेतलं आणि त्यामध्ये घातलं अर्धा चमचा मीठ घातलं आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि एक छोटसा मसाल्याच्या डब्यातला चमचा भरून मी हळद घातली एक चमचा धने जिरे पूड घातलं आणि मिक्स केलं इथे मी ओवा वगैरे नाही वापरत आहे कदाचित ना कदा आपण ही शेव बारीक करत असल्यामुळे ना ओवा अटकू शकतात साच्यामध्ये तर आता थोडं थोडं पीठ घालून आपण हे शेवचं पीठ मळून घेऊया इथे मी ग्लासाने अगदी थोडं थोडं पीठ घालत आहे आणि मळत आहे बघू शकता आणि खूप असं पटपट असं दाबून मळायचं नाही सुरुवातीला ना व्यवस्थित असा गोळा जमा करून आणायचा आणि नंतर ना थोडीशी मेहनत घ्यायची तेलाचा हात करायचा पीठ मळून झालाय तोपर्यंत ना तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमी बघत असाल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका हं तुमची कशी झाली तेही कळवा हं पीठ असं माझं मळून झालं आता मी याला ना थोडं रेस्ट करायला ठेवते म्हणजे ना दुसऱ्या भांड्यात काढून रेस करून ठेवलं आहे बघा पाणी अगदी थोडंसं उरलेलं आहे आणि आता हा आपण सहाचा घेऊया साचा हा शेवचा आहे तुम्ही बारीक जाड असा कुठल्याही आकाराची शेव तुम्ही करू शकतात परंतु ना मला ही पिवळ्या म्हणजे म्हणजे पिवळे म्हणजे कशी फिकी शेव करायची आहे तर त्यामुळे थोडासा बारीक साचा घ्यायचा म्हणजे ही शेव खूप छान लागते आणि मुलांना खूप आवडते ही शेव पण ही मी ना गौरी गणपतीसाठी करत आहे तर आता बघा गौरी गणपतीसाठी विराजमान करण्यासाठी ही शेव आता साच्यात घालून झालेलं पीठ आहे आणि आपण ना तळणीला घेऊया आता तळणीला घेताना ना कडक अस तेल तापवून घ्यायचं का आणि गॅस पण ना फुलच ठेवायचा मंद आचेवर नाही करायचा किंवा मीडियम पण नाही करायचा तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून आहे हं जर जास्तीची फ्लेम असेल तर थोडी कमी आत्ताच लगेच शेव अशी तळून होते एक बाजू झाली दुसरी बाजू पलटवून घेतली आणि कुरकुरीत आपली शेव अशी बघा मस्त कुरडईसारखी एकसंग झाली आहे एक कुठेही तार न पडता शेव मस्त अशी तळल्या गेलेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता दुसरी पण मी एक बॅच करून घेतली म्हणजे दुसराही घाणा मी इथे तळून घेतला शेवचा बघू शकता खूपच सुंदर आणि चवीला पण टेस्टीच असणार आहे शंभर टक्के अशा पद्धतीने अगदी पटकन होणारी आपली ही शेव आहे तर आता ना इथे मी सर्व शेवना अशीच तळून घेते बघू शकता नंतर पण मी अशी थोडी थोडी जास्तीची टाकली मस्त अशी तळून वरती आली आणि शेव आता आपली ही तळून झालेली आहे खमंग आणि खुसखुशीत गौरी गणपतीपुढे जाण्यासाठी आपली ही एक किलो शेव तयार झालेली आहे बघू शकता एक संघ मस्त अशा आपण चकल्याच्या चकल्या म्हणजे कुरडेसारख्या एकावर एक छान मांडणी करू शकतो आणि गौरी गणपती पुढे आरासा पुढे खूप सुंदर दिसेल आणि एक मी तुम्हाला आता तोडून दाखवते आवाज मात्र कान देऊन ऐका हां तर अशा ह्या आपल्या शेवसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात